अपर्णाज किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण करणार आहे मस्त असा लोणच्याचा मसाला. लोणचं करायचं म्हटलं की आपल्याला कोणता मसाला वापरू हा प्रश्न असतो. हा घ्यायचा का तो घ्यायचा, बाजारात बरेच ब्रँड असतात, पण घरच्या घरीसुद्धा लोणच्याचा मसाला अतिशय सुरेख होतो आणि ज्यांना बचत गटांना वगैरे विक्रीसाठी करायचा आहे त्यांनाही हा उत्तम पर्याय आहे. तर असा मसाला करण्यासाठी बारीक सारीक टिप्ससह सर्व रेसिपी तुम्ही पहा, म्हणजे तुम्ही नक्की असाच मसाला करू शकाल. ह्याला रंगही बघा, अतिशय अप्रतिम येतो आणि वास चव ही छान होते आणि हे लोणचं बरेच दिवस टिकतं. तर करूया आपण तयारी आणि पहा तुम्ही लोणच्याचा मसाला. आपण आता लोणच्याचा मसाला कसा करायचा आहे ते पाहूया. त्यासाठी पहिल्यांदा आपण काय करणार आहे, मोहरीची डाळ प्रथम आपण भाजून घ्यायची. सगळी डाळ आपण आता ही भाजायची. ही 125 ग्रॅम डाळ आहे. सगळी डाळ आपण ही 125 ग्रॅम डाळ आपण भाजत आहे. 125 ग्रॅम डाळ आपण ही भाजायची आहे. मंद गॅसवर आपण डाळ भाजत आहे. ही गॅस मोठा नाही करायचा, स्टरलाइज करायचं आहे. आपण थोडासा वासही बदलतो आणि डाळ आपली छान होते. साधारण 1-3 मिनिटच आपल्याला डाळ भाजायची आहे. डाळ आता आपली भाजून झालेली आहे ही, आणि आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ही जाडसर वाटणार आहे. बारीक करायची नाही, खूप थोडी जाड ठेवायची आहे. डाळ बारीक झालेली आहे, बघा कशी भरभरीत केली आहे आपण डाळ. अशी झालेली आहे ही, फार बारीक करायची नाही आहे. काढूया आपण ही या बाऊलमध्ये. आता आपल्याला यानंतर काय भाजायचं आहे, तर आपण चमचाभरच तेल घ्यायचं आहे आणि त्या चमचाभर तेलामध्ये आपल्याला हिंग आणि मेथ्या भाजायच्या आहेत. आता आपण 2 चमचे तेल घ्यायचं आहे आणि ते तेलामध्ये 2 चमचे तेलामध्ये आपल्याला हिंग घालायचं आहे. आणि शक्यतो मी खडा हिंग घेतलेला, चांगला बघा खडा हिंगाचा वास चांगला असतो. 25 ग्रॅम असा हा हिंग आहे. म्हणजे 125 ग्रॅम आपण डाळ घेतली त्याला 25 ग्रॅम. बारीक गॅसवर भाजायचं आहे. गॅस अगदी बारीक करायचा आणि त्यावर भाजायचं आहे. बारीक आहे ना गॅस, बारीक गॅसवर. असं बघा हिंग फुलायचा आणि त्याचा वासही मस्त येतो. आणि लगेच आपण मेथ्या घालायच्या आहेत. 25 ग्रॅम मेथ्या आहेत. मेथ्या कडवट असतात त्यामुळे खूप लाल करायच्या नाही. हां, नाहीतर मग काय होतं, आपला लोणच्याला कडवटपणा येतो. मेथ्या 25 ग्रॅम, खमंग असा वास मेथीने येतो. आणि लगेच आपण गॅस बंद करायचा आहे, कारण ताव लगेच तापतो. ते आपल्याला हे दोन्ही झालेलं आहे व्यवस्थित. हेही आपण मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे. आता बघा थोडंसं आपलं पॅन तेलकट आहे, त्याच्यावर आपण अगदी 1 चमचा बडीशेप घेतलेली आहे. अशी बघा दिसते बडीशेप, ही थोडीशी गरम करायची. आणि 4 आपण लवंग घालायचे आहेत त्यामध्ये. हे बघा 4 लवंग आहेत. हां, सगळं आपण एकत्रच करायचं आहे. तुम्ही ते बरोबर जरी भाजलं असतं तरी चाललं असतं, पण फार गरम नाही करायचं. बडीशेप आणि लवंग, स्वाद चांगला येतो. हे बडीशेप आणि लवंग घातलं आपण, आणि हे सगळं आपल्याला आता एकत्र करून आपण मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, म्हणजे हा मसाला कसा आपण करायचा आहे ते तुम्हाला परफेक्ट रेसिपी कळेल आणि लोणचं तुमचं मस्त होईल. आपण आता मीठ गरम करणार आहे. बघा हे साधारण आपलं 1/2 वाटी किंवा हे 50 ग्रॅम मीठ आहे. हे चांगलं जर खडे मीठ मुद्दाम घेतलं आहे, लोणचं टिकण्याच्या दृष्टीने खडे मीठ खूप गरजेचं असतं. आपण म्हणजे तुम्हाला हे लोणच्याचा मसाला किंवा लोणचं बरेच दिवस जर टिकणार असेल तर मात्र तुम्हाला खडे मीठ असं बारीक करून घ्यायचं. मग
आणि हा प्लात्ता मसाला जो आपण बारीक केलेला आहे यातच मी थोडं मीठ टाकणार आहे, कारण हिंग मेथ्या नीट जर बारीक झाल्या नाही तर मग परत आपल्याला ते जाड लागेल, म्हणून त्यातच ते घालायचं। मिक्सरवर मसाला बारीक झालेला आहे आणि तो आपण आता या पावडरमध्ये मिक्स करणार आहे, पण पहिल्यांदा सुरुवातीला जे मोहरीचं केलेलं आहे त्यामध्ये सगळं घालायचं। मीठ घातलं होतं ना मी, आपण मसाल्यामध्ये मीठ घातलं आणि मुद्दाम सगळं चांगलं बारीक होण्यासाठी एकत्र केलं आहे। अतिशय सुरेख असा वास येत आहे मला इथे। तेल आपण गरम करतो आहे, साधारण आपण 50 ग्रॅम म्हणजे अर्धी वाटी तेल, हे मी तेल घेतलेलं आहे, हे शेंगदाणा तेल आहे। शक्यतो शेंगदाणा तेल किंवा मोहरीचं तेल हे लोणच्यासाठी वापरलं जातं, आणि चांगला गॅस मोठा करून हे चांगलं तापवायचं, म्हणजे आपलं लोणचं टिकतं आणि त्याला वास चांगला येतो, खराब वास येत नाही तेलाचा, नाहीतर तेलाला जास्त दिवस राहिले की वास बदलतो। म्हणून चांगलं गरम होऊ दे तेल, आपलं चांगलं तापायला पाहिजे। तेल चांगलं गरम झालं आणि आपण त्यामध्ये एक चमचाभर मोहरी घालायची आहे। आणि गॅस बंद केला मी, त्यामध्ये आपण थोडीशी यामध्ये गार जरा झाल्यावरती लाल मिरची पावडर घालणार आहे, नंतर हळद आणि मिरची पावडर एक 5 मिनिटं। आता मसाला सगळा आपण एकत्र करून घ्यायचा आहे, हा व्यवस्थित सगळा अगदी एकजीव झालं पाहिजे। तेल आपलं फोडणी गार करत ठेवलेली आहे आपण, समस्त पण वेगळी वेगळी लोणची यापासून बनवणार आहे। आणि आता आपण 1 चमचा मिरची पावडर तेलामध्ये घालायची आहे आणि हळद घालायची आहे। हां, पहिल्यांदा आपण हळद घालूया आणि 1 चमचा मिरची पावडर, 1 मोठा चमचा, आपला टीस्पून आहे ना 1, तो घालायचा आहे तेलामध्ये, म्हणजे रंग जास्त छान येतो, तेल कोमट झालेलं आहे। आणि बाकीची मिरची पावडर मसाल्यामध्ये घालायची। साधारण बघा ही मिरची पावडर आहे, ही अशी आपली लाल मिरची पावडर दिसते, ही 50 ग्रॅम मिरची पावडर आहे, ही बेडगी मिरचीची आहे किंवा काश्मीरी मिरची पावडर, सगळी घालायची ती त्यामध्ये। आणि त्यावरती आता आपल्याला तेलाची जी आपण फोडणी केलेली होती ती ओतायची आहे। त्यामुळे काय होतं, रंग छान येतो। तेल आपण वरून असं घातलं आणि लोणचं करताना तुम्ही याला तेल वापरलं नाही तरीसुद्धा चालतं, कारण आपण मसाल्यामध्ये ऑलरेडी तेल घातलेलं आहे। हा मसाला तुम्हाला कसा वाटला, या पद्धतीने लोणचं कुठलंही करून पहा। तुम्ही आंब्याचा सीझन आहे, आंब्याचं कारल्याचं एकत्र करायचं ते सगळं, आता आंब्याचं कारल्याचं सगळी लोणची यापासून करू शकता। सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आणि घट्ट डबीमध्ये भरून ठेवायचं आहे। असा आपला हा लोणच्याचा मसाला तयार झालेला आहे। कमेंट्स मला तुम्ही नक्की सांगा तुम्हाला कसा वाटतो, आणि ह्या रेसिपीने तुम्ही कोणतंही लोणचं करा। साधारण 1 ते 1.5 किलो कैरीसाठी किंवा 1 ते 1.5 किलो इतर कोणत्याही वस्तूंसाठी हे लोणचं तुम्हाला करता येईल। त्यामध्ये आपण मीठही भरपूर घातलेलं आहे, मग त्यावेळेला तुम्ही योग्य प्रमाणात ते करा। थँक्यू।